रेवदंडा येथील समुद्रात अवैधरित्या डिझेल विक्री करणाऱ्या बोटीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत चौघांना अटक केली आहे. रेवदंडा रेती बंदर नजीक एक इंजिन बोट समुद्रातील अन्य बोटींना अवैधरित्या डिझेल विक्री करत असल्याची माहिती लागल्यावर खोपोली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. यावेळी एका बोटीत बेकायदेशीररित्या साठा केलेले 2,250 लिटर डिझेल हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी एकूण 17,11,500 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. या प्रकरणी बोटीवरील तांडेल परशुराम सदाशिव कोळी, मारुती दामोदर कोळी, यज्ञेश रामा कोळी आणि विनायक तुळशीराम कोळी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.